बातमी आहे उत्तर प्रदेशातून। योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे। याबाबत दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे। पंजाब आणि उत्तर प्रदेशामध्ये नवनिर्वाचित सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। त्यामध्ये योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्याची यादी ठरणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे। मागच्या निवडणुकीपेक्षा जरी भाजपचे संख्याबळ कमी झालं असलं तरी बहुमत मिळवण्यात भाजपला यश आलंय। दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रिमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजपच्या बैठका व विचारमंथन सुरू आहे। याच अनुषंगाने योगी आदित्यनाथ हे आज दिल्लीला जाणार आहेत। यूपी मंत्रिमंडळ विस्तार आणि सरकार स्थापनेबाबत आज दिल्लीत भाजपाच्या नेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित असणार आहेत।